वास्को शहरात गॅमन इंडिया कंपनीतर्फे महामार्गावर उड्डाण पूल बांधण्याचं काम सुरू असून बायणा इथं बांधकामावेळी कोणतीही उपाययोजना न केल्यानं इथला चिखल मोठ्या प्रमाणात बायणा किनाऱ्यावर पसरलाय. या प्रकारामुळे स्थानिक मच्छीमारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात सगळीकडे चिखल पसरल्यानं परिसर विद्रूप बनला असून कंपनीनं यावर उपाययोजना करावी अशी मागणी या मच्छीमारांनी केली आहे. काम करता पण आखे स्लरी आणि चिखल देवालो आखो आखी बिचाचेर पिड्यार जाला. बीच आखी आमची आम मागता सगळे आमचे गॅमन कंपनी कडे मातशे हे भाषे दृष्टी जावपा जायना. खूप फिशरमॅन हिंगा त्रास जाता. आमी जाय ते लोक काल एकट्या जाले सांगपा लागून तेणें सांगला एक फावट सांगले तेका आतां नॅक्स्ट टायम म्हणजे हे भाषे जावपा जायना आमी गॅमन कंपनी कडेन मागता. गॅमन इंडियाच्या या बांधकामामुळे बायणा परिसरात दलदल निर्माण झाल्याची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी महादेव आरुंदीकर यांनी त्यांना त्वरित नोटीस बजावून बैठक घेतली. तसंच यापुढे बांधकाम करताना योग्य ती दक्षता घेण्याची सूचना केली. सुनेज आय गॉट अ कंप्लेंट फ्रॉम समबडी ऑन व्हॉट्सअप सेइंग दॅट स्लरी ऑफ गॅमन इंडिया इज एंटरिंग द बीच एरिया. आय इन्फॉर्म द असिस्टंट मॅनेजर ऑफ गॅमन इंडिया to remove the slurry immediately, and he has responded immediately saying that they will remove it. And then I told him to send me photographs of the while removing the slurry and also the photographs after its removal. He has already forwarded me the photographs of slurry which is being removed, and I have requested him to not to repeat such things again so that I don't get any such complaints again, and they have assured that they will take care in future. We have given a clear instructions to our laborers and as well as our engineers and all. This should not be happened. This is a pure error, and from the Gammon side as a contractor we can assure you in future it will not happen.